मित्रांनो, माझ्यासोबत आहेत राहुलभाई पाटील. मित्रांनो, पण आज असं असणार आहे की मथुरबद्दल काहीच बोलणार नाहीत, आणि ही पहिल्यांदाच होईल मुलाखतीत की मथुरबद्दल राहुल दादा काही बोलणार नाही. तर बोलणार कोणाबरोबर? आज आपण उलटं करू. आज सगळी मुलाखत घेणार आहे मी बकासूर संदर्भात. तर हे व्हायचं वेगळंपणाचं तुम्हाला बी ऐकाय. तर पहिल्यांदाच असं होतं, है का नाही? बरं, काय सांगाल ह्या बैलाविषयी? सगळ्यात आधी हा महादेवाचा अवतार आहे, महादेवाचा नंदी आहे. सगळ्यात आधी मी त्याचा आशीर्वाद घेतो, कारण की आज हा याच्यावर बकासूर असणारा माझा प्रेम व्यक्त करण्यासाठी जी तुम्ही संधी देत आहेत, खूप दिवसाची इच्छा होती, खूप वर्षांची इच्छा होती. आज ती अखंड महाराष्ट्राची जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल, मोहिल शेठ धुमाळ असतील, आमचे वैभव असतील, मामा असतील, ते रणजितदादा असतील, आज यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि प्रेमाने हे अखंड महाराष्ट्राचे दोन्ही लाडके मथुरा आणि बकासूर आज एकत्र पलताना दिसले, एकत्रित आले, खूप आनंद वाटतोय मला. आणि महाराष्ट्राची काही जगभरात प्रेक्षकांची इच्छा होती. मी मथुरबद्दल आज काही बोलणार नाही तुमच्याशी, मी फक्त बोलणार आहे बकासूरबद्दल. बकासूरला कधी पळताना तुम्ही बघितलेला? बकासूरला मी एकदा, पाऊस खूप पडला होता, बिनदोडचा मैदान होता, वैभव ड्रायव्हर होता, एक काळानंदी होता बकासूरमध्ये. ज्या दिवशी बकासूर त्या चिखळामधनं पळून जी बिनदोड जितली होती, मला तेव्हाच बकासूरवर खूप विश्वास वाढला होता का आनंदी काहीतरी वेगळं करणार आहे. कारण की एवढ्या त्या चिखळाच्या रानामध्ये, कारण की ओरिजिनल जर गावरान बोलत असतील ना, आणि सगळ्यात वेगळा नंदी हा बकासूर आहे. आणि मला आधीच म्हणजे एक मण्याचं बघायचो ना मी, मण्याला पळताना कसे लोक बोलतात, जेवढी जनता आहे त्या मण्याचे रेकॉर्ड मण्या तोडायचा, हा बकासूर आहे. मी आज सांगतोय, वा हा मोठी गोष्ट आहे, याचे रेकॉर्ड हाच तोडणार. वा, याच्याने अखंड हिंदुस्थानाचे जेवढे नंदी असतील त्यांचा रेकॉर्ड तोडणारा हा बकासूर आहे. मित्रांनो, ही मुलाखत घेण्याचं कारण आहे की तुम्हाला सांगतो, बकासूरनं आत्ता पेडगावच्या दोन्ही मैदानात एक एक नंबर करून विक्रम केला, त्या दृष्टीनं राहुलभाई बोलतात. आणि दुसऱ्याच्या बैलाविषयी बोलाय बी मन मोठं लागतं, तर ते आज ते करतात. त्यामुळे मी काय मगाशी सांगितल्याप्रमाणे मथुरविषयी काही विचारणार नाही. बरं, आता जर ह्या बैलाच्या पळाचं वैशिष्ट्य तुम्हालाही सांगितलं, पण अजून काय काय गोष्टी ठळक तुम्हाला काय जाणवतात? म्हणजे कधी असं तुम्हाला एवढ्या जवळ बसणं होत नव्हतं, पण आज तुम्ही बसलाय, कशा पद्धतीनं सांगाल? जसं मथुरबद्दल तुम्ही सांगता की काय काय गोष्टी कळतात त्याला, तसं बकासूरबद्दल काय सांगाल? बकासूरला कळत नाही मला किती पळायचं आहे. त्याला जर रोज पण पळवलं तर त्याला पळायचंच आहे, त्याला एकच कळतोय मला फळायचंय. मला जर माझा पळाचा जोर जर दाखवायचा असेल तर खरोखर या अखंड महाराष्ट्राच्या जनतेवर जो प्रेम, जो राज्य केलेला असणार तो बकासूरने. आणि जेव्हा जेव्हा बकासूरची जेव्हा मुंबईमध्ये आल्यानंतर हार व्हायची ना, सगळ्यात जास्त दुःख मला व्हायचं. कारण की मला असं वाटायचं ना, मी नेहमी यानं कॉल करत असायचो का, म्हणजे एक कॉल तरी, कारण की मुंबईचा खेळ असा आहे का पक्का तुरशीचा खेळ आहे. त्याच्यामुळे मी यांना कॉल करत राहायचो तो वैभवला वगैरे का आपली गाडी आपण एकत्र पळू, आम्हाला पण एकत्र येऊन म्हणजे आनंद वाटत होता का बाबा पळायला पाहिजेत. काही कारणास्तव नाही आले, पण आज आले. आज एवढा आनंदाचा मोठा क्षण आहे का, म्हणजे खरोखर मी बकासूरचे खूप म्हणजे काय बोलू त्याच्याबद्दल, करू तेवढं कौतुक कमीच आहे. पण असं नंदी पुन्हा होणे शक्य नाही आहे, कारण की आज जसा मोहिल आहे, आज मोहिलला एक देवरूपाने नंदी भेटलेला आहे, तो मोहिलचा सुद्धा आणि अखंड महाराष्ट्राचा सुद्धा आणि माझा सुद्धा नंदी बकासूरवर जेवढा प्रेम आहे त्या प्रेमाकारणाने आणि एक फॅन्स असतो प्रत्येकाचा, तसा मी आज बकासूरचा खरोखर फॅन्स म्हणून मी एक तुमच्या समोर काही गोष्टी शेअर करतोय. आणि मला ही संधी भेटली आणि मला वाटला सुद्धा नव्हता असं कधी घडेल. आणि हे सर्व तुमच्या माध्यमातून, तुमच्या युट्यूबच्या चॅनलमधून आणि फँडी भाऊ, हे फक्त ना फक्त तुमच्या मुळेच शक्य झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे सुद्धा आभार व्यक्त करतो मी. माझ्या म्हणण्यापेक्षा आपण जे फॅन्स आहेत त्यांच्यामुळे, कारण काय होतं राहुलभाई,
दोन बैल ज्यावेळेस विरोधात पळतात ना, काय लोकांची इच्छा असते की ही बैल एकत्र येऊ नये, कारण काय काय त्यांची गणित बिघडणार असतात. कसं असतं माहिती आहे का, आज ते मुख्य जनावर आहेत आणि महादेवाच्या नंदी आहेत, जर देवाने विचार केला एकत्र आणण्याचा तर किती लोकांचा विरोध असू द्या, ते विरोधाला सामना करून आज दोन्ही नंदी खूप वर्षांनी एकत्र आले आणि अखंड महाराष्ट्राचा अखंड देशाचा जेवढे गाडा मालक असतील, शर्यती शौकीन असतील, फॅन फॅमिली कुटुंब असेल, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळेल. बकासूरचं सगळ्यात आवडलेलं फायनल कुठलं तुम्हाला, की ह्या फायनल बघितलं माझ्या आवडीचं फायनल बकासूरचं पेटगावचंच, कारण की जेव्हा बलमानी बकासूर असा मला 2 ते 3 मैदानात बघितलं मी लगातार, अपराजित गाडी पळायची म्हणजे म्हणजे तिन्ही फेरे खुले काढायचे आणि एक नंबर करायचे आणि त्याच्या पळाच्या जोरावर आज जर मोठा बैल आहे आपला हरणीगत पळतोय, बरोबर आहे ना, बरोबर, हा जर त्याच्यासोबत आपला छोटा बछडा जेव्हा पळतोय, पळायला भेटत नसताना सुद्धा त्याला तोंड काढून पळतोय आणि तो सुद्धा तेवढी साथ देतोय त्याला, म्हणजे एकदम बडे मी आहे छोटे मी आहे अशी जोडी पळत होती. तेव्हा मला पेटगावला खूप गेल्या टायमाला खूप म्हणजे चांगलं वाटलं होतं बघून आणि एक याच्या मैदानाला गाडी खूप मागे होती, मैबे आणि आपला बकासूर होता, ते एक आनंदाचा क्षण होता कारण की थार बक्षीस होतं आणि जर एखाद्या गरीब गाडा मालकाला जर ती थार भेटत असेल सगळ्यात जास्त आनंद मला वाटत होता, कारण की त्याच्या पलाच्या जोरावर आज गाडी एवढी मागे असताना लास्टच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला, निकालाच्या क्षणाला बकासूरने तोंड लावला, तो क्षण खूप वेगळा वाटत होता कारण की प्रत्येक गाडा मालकाची इच्छा होती तिथे एक नंबर करायची आणि तेव्हाच बकासूरने दाखवून दिला त्याचा पळ. पळायला मुंबईमध्ये पण किंगच आहे, पण पैरा चांगला नाही जुलाला, त्याला चांगला पैरा नाही भेटला, साथीदार चांगला नाही भेटला, म्हणून मी याच्या आधी पण बाईटमध्ये बोललो होतो बकासूर बकासूर आहे, तुम्ही बोलत असतील तो हारला हे केला ते केला, त्याच्यात धमक आहे, तुम्ही पुन्हा चान्स द्या, चांगला बैल पैरा टाका. मी एक त्याचा फॅन म्हणून, एक त्याच्यावर असणारा प्रेम म्हणून मी बोललो का आम्हाला चान्स द्या बकासूरचा पैरा करण्यासाठी, आम्ही तुम्ही अखंड महाराष्ट्रातून कोणतेही दोन बैल आणा टॉपचे, ती गाडी मारायची आमच्यात ताकद आहे कोणत्याही साईडनं. आता ही गाडी पिंजोडला ही पळताना दिसणार, हो 100% पळताना दिसणार बघा मित्रांनो. आणि हे एक वेगळा प्रयोग केला आपण की स्वतःच्या बैलाविषयी सगळीजण बोलत असतात, पण स्वतःचा बैल टॉपमध्ये असताना दुसऱ्या बैल जो प्रतिस्पर्धी होता एवढ्या दिवस त्या बैलाविषयी काय वाटतं, तर राहुलबाईंचं जे काय काय मत आहे ते आपण जाणले. आता मथुरबद्दल काय वाटतं ती विचारूया. मित्रांनो मगाशी बघितलं तुम्ही की राहुलभाई पाटील यांनी बकासूरबद्दल काय विचार आहे ते सांगितले, आज आवर्जून उलटं घेतोय. आता बघा नेहमी मोहिल शेठ आणि वैभव बकासूरबरोबर असतात, आता आज ते आहेत मथुरबरोबर. काय सांगाल मथुरबद्दल, काय सांगाल तुम्ही मथुर पब्लिकचं बिताडे. बरं, आणि मथुरची आवडती शर्यत तुम्हाला कुठली सगळ्यात आवडणारी? नाही बैल पब्लिकने पळतो मुंबईमध्ये असं सलग 3 वर्ष पळणं सोपं नाही पब्लिकने. पण आवडणारी शर्यत एखादी? खूप शर्यती बघितली आहे, त्या आवडणारी शर्यत आमचा बकासूर पळायच्या आधी मथुर पळत होतं बिंजोडला, तेव्हा शर्यतीला बघितल्या मथुरच्या, तेव्हा सोपण होतं ह्याच्याबरोबर पळायचं. हो, आणि आज ते पूर्ण झालं. हो झालं, पाठीमाग शिरंबे गावात ते स्वप्न होतंच, पूर्ण होतंच, म्हणजे आपण म्हणू एक छोटंसं रोपटं लावलं होतं त्यावेळेस, आज त्याचा वटवृक्ष झाला आणि सावली वर्षानुवर्ष भेटणार, कारण ही ऐतिहासिक क्षण आहे. तुम्ही काय सांगाल? मी बकासूरबद्दल आज दोघांना काही विचारत नाही, मथुरबद्दल सांगा. मी मागच्या मुलाखतीमध्ये बी सांगितलं की आज मुंबईमध्ये बैल पळतोय, ते बी पब्लिकने, आम्ही एकच शर्यत पब्लिकने पळलो, पण काय त्रास झाला आम्हाला आमचं माहिती आहे, आणि बैल पब्लिकने पळताना एकदम शहाणा, महाराष्ट्रातला एक मोबाईल असेल तो पब्लिकने पळताना एकदम शहाणा पळतो, की कुठल्या बैलाला त्रास देत नाही, बाहेर जात नाही, काय नाही काय नाही. तुमच्या आवडीच्या शर्यती कुठल्या मथुरच्या, म्हणजे ते आवडलं त्यावेळेस पळताना? आता बकासूरच्या आधी ना मी एक शर्यत बघितली ती, आता ती 78 शंभू सोबत झालेली वाटतं, ती घाटा बैठली खाटावमध्ये, तेव्हा बैल असं समोरून पळून बघतं ना फॅन झालतो बैलाचा. हा ना, बरं, तुम्ही फॅन झाला होता. आता कसं आहे
मथुरविषयी सगळ्यात आवडलेली आजपर्यंतची गोष्ट कुठली? म्हणजे ठीक आहे पळणं ठीक आहे, पण असा एक गुण की नाही राहिला हा बैल आपल्याकडे असता तर अजून आपल्याला हे गुण आवडतो, असा कुठला एक गुण छान सांगाल? बैल ज्या दिवशी पहिल्यांदा डावीने पळला त्या दिवशी असं वाटत होतं की मथुराने बकासूर गाडी पळाली पाहिजे. फर्स्ट टाइम बैल डावीने मन जिंकलं होतं बैलांनी सगळ्यांचं, कारण बरेच जण त्याला टीका करत होते की बैल एकच कांदी पळतो एकच साईड धरून एक नाही का, पण डावीने बैल पळला त्या दिवशी म्हणलं जर उजवीने हातून आपलं बकी असतात तर गाडीला स्पीड किती लागला असता, आणि तो स्पीड आज बघायला भेटला इथे. मित्रांनो हा एक ऐतिहासिक क्षण काय आहे, तुम्ही मोहिलांना नेहमी बकासूर धरलेला बघितलाय, पण आज धरलेत मथुर, काय काय जाणवते काय सांगाल? काय नाही, एकदम शहाणा बैल आहे, शांत धरलं की बर. मित्रांनो अशा पद्धतीनं जास्त त्रास देत नाही बैलांनाही, पण ऐतिहासिक क्षण झाला, ही गाडी पळू नये म्हणून कितीतरी लोकांची इच्छा नव्हती, कितीतरी लोकांची इच्छा नव्हती, कारण ती गणित वेगळं होती, बऱ्याचशा लोकांनी हे केलं, पण आज ती गाडी पळते. आता बऱ्याच जणांनी म्हणजे आपण नावं नाही घेत, पण तुम्हाला पण काही जण बोलले, मलाही काही जण बोलले, अनेक जणांना काही जण बोलले की ती गाडी आम्ही एकत्र नाही येऊन देणार, आणि ते तुम्ही डोक्यात पण धरू नका. तर त्यांना आज प्रति उत्तर दिलंय सगळ्यांनी, एक एक पाऊल पुढे टाकलं, त्याच्यावरून पायऱ्या झाला आणि सुंदर असं स्पीड बघायला भेटला. आज महाराष्ट्राला नवीन जोडी बघायला भेटली, आणि ही गाडी फक्त फॅन्स फॉलोअरसाठी पळवली, आणि गाडीची पावती पण त्यांच्याच नावाने आहे. काय कुठल्या नावाने? मथुर बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य. मित्रांनो मी असं म्हणेन की हा बैलगाड्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक क्षण आहे. मित्रांनो दोन परस्पर विरोधी पळणारी आणि फॅन पॉलिंगचं कोण हा ग्रेट का तो ग्रेट, पण सगळ्याच वाद मिटवून फॅन्ससाठी दोन्ही मालक पाठीमागंच एकत्र आले होते, पण काय कारणानं पळाले नव्हते, मथुर आधार असल्यामुळं, पण ती गाडी पळाली आणि मन जिंकली. मी मागाशीच सांगितलं शिरंब्यात त्या ह्या गाडीत फक्त रोपटं झालं होतं, आज वटवृक्ष झाला. ह्यांच्या पळाच्या जीवावर आता मोठी सावली निर्माण होणार प्रेमाची आणि महाराष्ट्रभर पसरणार. तुम्ही होता साक्षीदार, काय सांगाल? ही वेगळी गोष्ट आहे दोघं पळणं. आमची भरपूर दिवसापासून इच्छा होती, दादाचं माझं बोलणं कंटिन्यू असायचं, आणि वैभूषेतला बी मी दोन तीन वेळा फोन केला होता आपण पळूया म्हणून, तर ते पण बोलले होते पळूया, पण थोडस काही अडचणी असल्यामुळे ही गाडी पळाली नाही, पण जे पण आज पळाले आज अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी पण, कारण की भरपूर दिवसाची इच्छा आज आमची पूर्ण झाली. तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणजे होता शिरमेर बी तुम्ही होता आणि एक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न झाला होता, आजार असल्यामुळे पळला नाही, पण ही सगळं मागं टाकून आज जोडी पळली, लोकांची इच्छा झाली, म्हणजे ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांसाठी. ऐतिहासिक क्षणच म्हणावं लागेल, कारण की महाराष्ट्राचे जे दोन अख्ख्या म्हणजे फॅन फॉलोअर्स किंवा प्रेक्षक असतील चाहते असतील सर्वांना वाटत होते की दोन बैल एकत्र पळावीत, आणि आज तो क्षण आला आणि गाडी चांगली चांगल्यारीत्या पळाली. मित्रांनो मी जाता थोडं प्रेक्षकांचं बाईट घेतो, बाईट म्हणले की पळून गेले, आता सुरुवातच तशी केली पाहिजे. सांगा आज पळाली मथुर आणि बकासूर, काय वाटलं या जोडीला बघून? खूप आनंद झाला. आनंद पण काय नक्की, पळातून काय जाणवलं? दोन्ही पण पब्लिकचे बैल आहेत, पब्लिकचे आणि एक नंबर. तुम्ही सांगा कुठून आला होता तुम्ही बघा कुठून आला होता? नाही नाही मित्रांनो बघा अशा पद्धतीनं तुम्ही सांगा. मी मथुर आणि बकासूरची बैल जोडी पळण्यासाठी खंबावरून बघायला काय वाटलं? आनंद झाला. आनंद झाला, तुम्ही सांगा. नाही चांगली पळाली मथुर आणि बकासूरची, झालं तुमचं एक अंदरीत जे इच्छा होती ती झाली. तर मित्रांनो ही बघा भरपूर असे प्रेक्षक आहेत बघू शकता, तर तुम्हाला काय वाटलं ही जोडी बघून मला सांगा. तर मित्रांनो आपण पाहिलं राहुलभाई पाटील यांच्या नजरेतून बकासूर आणि मोहिल शेठ आणि वैभव यांच्या नजरेतून मथुर, तर ही अशी महाराष्ट्राची गोडजोळी पुढं पळेल जसे राहुलभाई यांनी आपल्याला शाश्वत केलं, ही बिनजोडलाही पळताना दिसेल, तर ही जोडी अशीच टिकून महाराष्ट्राची मनं जिंकत राहावी अशी आपण प्रार्थना करू. धन्यवाद.